ग्रामीण कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने नागपूर येथे राष्ट्रीय महामार्ग परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन उड्डाणपुलाच्या रखडलेल्या बांधकामाची समस्या मांडली व उड्डाणपुलाचे बांधकाम ताबडतोब सुरू करा अशी मागणी केली आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम मागील 7 महिन्यांपासून रखडलेले आहे, त्यामुळे नागरिकांची वर्दळ, सर्व्हिस रोडची वाहतूक, बस स्थानक परिसर, विद्यार्थ्यांची ये जा आणि होणारे अपघात व संभाव्य धोके भेटी दरम्यान नागरी समितीने नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिले. शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 गेलेला आहे. मागील 1.5-2 वर्षांपासून ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा उड्डाणपुलाचे काम चालू होते, 10 मार्चपासून अचानकपणे या पुलाचे बांधकाम बंद झालेले आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक ही सर्व्हिस रोडने चालू आहे. सर्व्हिस रोड अरुंद आहे. सदर बांधकाम हे शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी आहे. बाजूला बसस्थानक व दोन्ही बाजूने मुख्य मार्केटचा परिसर आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामाला लागूनच नागरी वस्ती, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, शाळा, महाविद्यालय आहेत. त्यामुळे येथे रस्ता ओलांडणाऱ्यांची दिवसभर प्रचंड गर्दी वर्दळ असते. विद्यार्थ्यांसह नागरिकांना सर्व्हिस रोडने जाणे येणे करावे लागते आणि त्या सर्व्हिस रोडने महामार्गाची मोठी वाहने सुद्धा जातात, त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आता पावसाळ्यामुळे सर्व्हिस रोडवर माती, चिखल, पाणी व वाहनाची ये जा, त्यामुळे विद्यार्थ्यांना, नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रोड क्रॉस करावा लागतो. सदर समस्येच्या संदर्भात यापूर्वी नागरी समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर तहसीलदारमार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनासुद्धा निवेदन पाठवले होते. परंतु 7 महिन्याचा कालावधी लोटला तरी रखडलेले बांधकाम अजूनपर्यंत चालू न झाल्यामुळे आता प्रत्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे सदर समस्या मांडली आहे. थांबलेले बांधकाम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेटीदरम्यान नागरी समस्या संघर्ष समितीला दिले आहे. जनसंपर्क कार्यालयात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. आज कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते कारंजातील जे उड्डाणपुलाचं रखडलेलं बांधकाम आहे ते रखडलेलं बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावं याकरता केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या जनता दरबारामध्ये माननीय गडकरी साहेबांकडे कारंजातील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या बांधकामाची समस्या मांडलेली आहे आणि माननीय नितीनजी गडकरी यांनी जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल अशा प्रकारचं आश्वासन कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीला दिलेलं आहे.